माननीय गटश पंचायत समिति, श्रीमती जयश्री कार्ले मैडम विस्तार अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर, त्यानंतर माननीय श्री सीताराम निंबळ साहेब माननीय शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिति त्रिगोंदा आणि माननीय श्री नीलकंठ बोरोडे साहेब माननीय शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिति त्रिगोंदा। आजची ऑनलाईन तासिका दिनांक 19/9/2024, यामध्ये आजचा आपला घटक आहे इंग्रजी विषयाचा घटक आहे कॉम्प्रिहेन्शन। पहा मित्रांनो, कॉम्प्रिहेन्शन या घटकावर आधारित साधारणपणे 3 प्रश्न आपल्याला या घटकावर विचारले जातात। उपघटक आहे क्रोध, क्रोध म्हणजे उतारा। आता सर्वप्रथम आपण या दोनही शब्दांचे अर्थ समजून घेऊया आणि मग आपण पुढे जाऊ। कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय पहिल्यांदा समजून घ्या। पहा मित्रांनो, तुम्हाला ठिकठिकाणी लिखित मटेरियल आढळतं, पुस्तकं असतात, कधी कधी सूचना दिलेल्या असतात, कधी कधी वाक्यांचे कधी छोटे सुविचार लिहिलेले असतात, छोट्या कवितांच्या ओळी लिहिलेल्या असतात। हे काय करतात, तुम्ही वाचायला शिकलेले असतात। तर हे जे वाचन तुम्ही करतात किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला सूचना पण देते तोंडी बोलते ती भाषेमध्ये, मग हे जे काही तुमच्या कानावर पडतं, डोळ्यांनी तुम्ही वाचता, तर हे तुम्हाला कितपत समजलं, आकलन किती झालं त्याच, ही जी तुमची क्षमता आहे याच मोजमाप करण्यासाठी आपल्याला या पेपरमध्ये, दुसऱ्या पेपरमध्ये इंग्रजी विषयामध्ये प्रोज अप टू 30 वर्ड साधारण 31 शब्दांचा एक छोटासा उतारा दिलेला असतो। आता आपण कॉम्प्रिहेन्शनचा कृतीचा क्लिअर झाला पहा। कॉम्प्रिहेन्शन म्हणजे आकलन, तुमचं यातून काय समजलं म्हणजे तपासायचं असतं की तुम्हाला वाचलेला घटक समजला किती, किती तुम्ही त्याच्या जवळ गेलात, किती त्यातला अर्थ समजून घेतला, हे तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन या घटकातून आपल्याला पाहायचं। त्यानंतर आता याचा जो उपघटक आहे तो आहे क्रोज, क्रोज अप टू 30 वर्ड या ठिकाणी दिले पहा। 30 वर्ड, 30 शब्दांचा साधारणपणे एक छोटासा उतारा दिला जातो। आता उतारा, परिच्छेद, याला थोडक्यात क्रोज म्हणायचं। आता प्रोजचं असं वैशिष्ट्य असतं की त्या प्रोज मध्ये जे शब्द असतात, जी वाक्य दिलेली असतात, ती डायरेक्ट स्पष्ट असतात, त्याच्यामुळे ती समजायला सोपी असतात, आकलनाला सुलभ असतात आणि तुमचा वयोगट लक्षात घेता दिलेले उतारे हे अत्यंत सोपे असतात। एक लक्षात घ्या, असे उतारे जेव्हा तुमच्या पाठ्यपुस्तकांमधून पाहायला मिळतात ते तुम्ही वाचनाचा प्रयत्न केला पाहिजे, समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे। म्हणजे काय करता येईल, तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे शोधता येतील, त्याचा सराव होईल। तेच आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत। आता माझा परिचय करून देतो, मी श्री तुषार भंडारनाथ दळवी, पदवीधर प्राथमिक शाळा, पदवीधर प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी लोणार, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर। चला आपण आता यामध्ये काय पाहायचं ते समजून घेऊया। मित्रांनो, प्रोज या शब्दाचा अर्थ लक्षात आला तुमच्या। प्रोज मध्ये तुम्हाला साधारण 31 शब्दांचा एक छोटासा परिच्छेद दिला जातो आणि त्या परिच्छेदाचं वाचन करून तुम्हाला त्या प्रोज खाली 3 प्रश्न विचारलेले असतात, त्या 3 प्रश्नांची बिनचूक उत्तरे तुम्हाला शोधायची असतात। लेट्स अंडरस्टँड, आपण आता काय करूया, प्रोज प्रोजवरचे प्रश्न कसे सोडवायचे हे आपण आता समजून घेऊया। चला पुढे जाऊया, लेट्स अंडरस्टँड। या ठिकाणी तुम्हाला काही पॉइंट दिलेले आहेत ते पाहूया आपण। कॉम्प्रिहेन्शन एक्सरसाइज कन्सिस्ट ऑफ अ पॅसेज, मी तुम्हाला सांगितलं की कॉम्प्रिहेन्शन हा जो काही घटक आहे त्यामध्ये तुम्हाला एक पॅसेज दिला जातो छोटासा। क्वेश्चन आर सेट टू टेस्ट द स्टुडंट एबिलिटी टू अंडरस्टँड द कंटेंट, इन्फॉर्मेशन अँड मीनिंग ऑफ द गिवन टेक्स्ट। पहा, यातून मी मगाशी सांगितलं तुम्हाला
यातून तुम्हाला काय दिलेलं असतं पहा, हा जो पॅसेज असतो दिलेला त्या पॅसेजवर तुमचे तीन प्रश्न निश्चित केलेले असतात. क्वेश्चन आर सेट टू टेस्ट द स्टुडंट ॲबिलिटी, विद्यार्थ्यांची म्हणजे तुमची जी क्षमता आहे कशाची, टू अंडरस्टँड कंटेंट, तो जो काही उतारा दिलाय छोटासा उतारा दिलेला आहे त्याचा आशय समजून घेण्याची तुमची जी क्षमता आहे ती तपासण्यासाठी हा उताऱ्याचा प्रयोजन केलेला असतो परीक्षेमध्ये. आणखी त्यातून काय की त्याच्यामध्ये त्या उताऱ्यामध्ये काय माहिती दिलेली आहे, व्हॉट इन्फॉर्मेशन गिव्हन देअर, इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे आणि त्या परिच्छेदाचा अर्थ तुम्हाला किती समजतो, ही जी काही प्रत्येकाची क्षमता आहे ती तपासण्यासाठी हा घटक आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे. मित्रांनो, अतिशय सुंदर आणि अतिशय चांगल्या प्रकारचा हा घटक आहे, याचे तीनही मार्क तुम्हाला सहजपणे मिळू शकतात. चला पुढे जाऊया आपण. आता या ठिकाणी हिंट्स दिलेले आहेत की याचे मार्क्स आपल्याला कशा प्रकारे मिळवायचे ते आपण या ठिकाणी समजून घेऊया. पहा हिंट्स पाहूया त्याच्या. आता जेव्हा आपल्याला क्लोज वर आधारित प्रश्न सोडवायचे असतात ते कसे सोडवायचे पहा. इथे हिंट दिले, रीड द गिव्हन पॅसेज केअरफुली, सर्वप्रथम दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचा, संपूर्ण कॉन्सन्ट्रेशन करा तुम्ही त्या उतारावर, तो काळजीपूर्वक उतारा वाचा. त्यानंतर रीड इट क्विकली टू गेट द जनरल आयडिया, वाचन करताना खूप वेळ घालवायचा नाही, की वाचनाकडे जास्त वेळ शिजला म्हणजे पटकन भरकर एका झटक्यात आपल्याला काय करायचं, उतारा वाचन करून घ्यायचं, जेणेकरून तुम्हाला त्या उताऱ्याची जनरल आयडिया, त्याच्यातून सामान्य विचार किंवा सामान्य विषय काय सांगितला तो तुमच्या लक्षात आला पाहिजे. त्यानंतर पुढे पहा दिलं या ठिकाणी, रीड अगेन अ लिटिल स्लोली सो ऍज टू नो द डिटेल्स. हा आपल्याला थोडस स्लो कधी वाचायचं, जनरल आयडिया आल्यानंतर एक स्लो वाचायचंय, कारण की आपल्याला त्यामध्ये जे डिटेल्स दिलेले आहे, कारण तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलं प्रोजची भाषा जी असते लँग्वेज मध्ये ती अत्यंत स्पष्ट असते, त्यामुळे तुम्हाला त्याचे डिटेल्स समजायला फार वेळ लागणार नाही, फक्त तुम्ही तो काळजीपूर्वक उतारा वाचायचा आहे. पुढचा पुढचे जे आपल्याला हिंट दिलेले आहेत त्या आता आपण समजून घेऊया. स्टडी द क्वेश्चन स्लोली, अगदी सूक्ष्मपणे पुरेपूर विचार करून तुम्हाला प्रश्न वाचायचा तो समजून घ्यायचा आहे. प्रश्न वाचताना घाई करायची नाही, प्रश्नाची भाषा समजून घ्यायची आणि त्या प्रश्नाचं उत्तर अचूक उत्तरापर्यंत कसं जाते याचा आपण विचार करायचा. त्यानंतर सेकंड आहे फाइंड आउट द करेक्ट आन्सर, आणि मग आपल्याला करेक्ट आन्सर, आपल्याला कधी कधी काय वाटतं की ते दिलेले पर्याय सगळेच बरोबर आहे असंही आपल्याला वाटतं, परंतु त्या सगळ्या बरोबर पर्यायांतून पण जास्तीत जास्त करेक्ट आन्सर कोणता आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सिलेक्ट करेक्ट ऑप्शन, आणि अशा प्रकारे तुम्हाला जे चार पर्याय दिलेले असतात त्या चार पर्यायांपैकी जो करेक्ट पर्याय आहे तो तुम्हाला निवडायचा आहे. पुढे जाऊया. ओके, आता इन्स्ट्रक्शन, प्रश्नाची भाषा समजून घ्या. क्रोजचा प्रश्न जो आहे तो प्रश्न सोडवताना साधारणपणे कशी भाषा वापरलेली ते समजून घेऊया. इन्स्ट्रक्शन, रीड द पॅसेज केअरफुली अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. मी या अगोदरच्या लिसन मध्ये सुद्धा सांगितलं होतं की प्रश्न पहिल्यांदा समजून घ्यायला शिका. प्रश्नातला पहिला शब्द तुम्हाला तिथे काय करायचं, ती जी काही कमांड दिलेली आहे, जी सूचना दिलेली आहे ती समजून घ्या. या ठिकाणी सांगितलंय प्रश्न असा असेल की रीड द पॅसेज, पहिल्यांदा दिलेला उतारा वाचा केअरफुली काळजीपूर्वक वाचा अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, आणि योग्य ते पर्याय निवडा. ओके, पुढे जाऊया आपण.
त्याचं जीवन या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. आपण आता जे मी तुम्हाला या अगोदर पण दाखवलं होतं स्कॉलरशिप साठी मार्गदर्शिका पेपर 2 ची आहे, त्यातच काही असेल मी या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शनासाठी निवडलेले आहे. आता पहिला पॅसेज आपण रीड आउट करूया. जम्बो इज अ बिग वर्कली. हा जम्बो, जम्बो इज अ बिग एलिफंट. ही हॅज अ लॉन्ग ट्रंक, टू बिग इयर्स, फोर स्ट्रॉंग लेग, टू व्हाइट टस्क अँड वन टाइनी टेल. ही वॉक्स स्लोली, ही वॉक्स स्लोली, प्लॉट प्लॉट प्लॉट. आपण जनरल वाचलं की आपल्या लक्षात येते की कशाविषयी इथे माहिती दिली, वाघाविषयी दिली का, डॉग विषयी दिली का, तर जनरली लगेच लक्षात येते की या ठिकाणी आपल्याला एलिफंट विषयी माहिती दिलेली आहे. एलिफंट ही सामान्य आयडिया झाली की एलिफंट विषयी आपल्याला याच्यामध्ये माहिती दिली, हे आपण झटकन वाचल्यानंतर लक्षात आलं. यानंतर आपण थोडस डिटेल्स आपण पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की ही हॅज, त्याला त्याचे जे बॉडी पार्ट आहेत त्यांची आपल्याला या ठिकाणी माहिती दिली. ही हॅज अ लॉन्ग ट्रंक, त्याला एक लांब तोंड आहे. टू बी हियर, दोन मोठे कान. फोर स्ट्रॉंग लेग, चार बळकट पाय आहेत. टू व्हाईट टस्क, दोन सुळे आहेत पांढऱ्या रंगाचे. वन टायनी टेल, एक छोटस शेपूट आहे त्याला. ही वॉक्स स्लोली, प्लॉट प्लॉट प्लॉट. आता हे जे काय आहे एक क्रियाविशेषणासारखं, तो जो चालतो त्याचं वर्णन करण्यासाठी या ठिकाणी प्लॉट प्लॉट हे शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. आता आपण याच्यावर जे प्रश्न आहेत ते पाहूया. क्वेश्चन वन, फाइंड द अपोजिट ऑफ स्मॉल फ्रॉम द पॅसेज. या ठिकाणी आपल्याला अल्टरनेटिव्ह दिले लॉन्ग, बिग, स्ट्रॉंग आणि टाइनी. तर आपल्याला विचारल्या शब्दाचे फाइंड द अपोजिट ऑफ स्मॉल. पण मागे जाऊया, स्मॉलचा अपोजिट वर्ड कोणता आलाय पहा. जम्बो इज अ बिग एलिफंट. या ठिकाणी पहिल्या वाक्यातच आपल्याला त्याचं उत्तर सापडलेलं आहे, म्हणून आपण पर्याय क्रमांक 2 हा निवडू शकतो. पुढचा प्रश्न पाहूया आपण. असे चित्र नसतात परंतु तुम्हाला आयडिया यावी म्हणून आपण चित्र या स्लाइडवर दिलेली आहे. आता क्वेश्चन 2 आहे, हाऊ मेनी वर्ड आर देअर इन द पॅसेज विच इंडिकेट्स नंबर्स. नंबर्स संख्या दाखवणारे किती शब्द त्या ठिकाणी वापरलेले आहेत आपण पाहूया. जम्बो इज अ बिग एलिफंट, ही हॅज अ लॉन्ग ट्रंक. टू, या ठिकाणी पहा आपल्याला 36 पॉइंट. आपण प्रश्न पाहिलेला होता की या उत्तरामध्ये नंबर संख्या दाखवणारे किती शब्द या ठिकाणी वापरलेले आहेत. पहा जम्बो इज अ बिग एलिफंट, ही हॅज अ लॉन्ग ट्रंक. टू बिग इयर्स, फोर स्ट्रॉंग लेग, टू पुन्हा आला टस्क अँड वन टाइनी टेल. ही वॉक स्लोली प्लॉट प्लॉट. या ठिकाणी आपण जर विचार केला तर टू, फोर आणि वन हे पर्याय म्हणजे एकूण किती तीन संख्या दर्शक शब्द या ठिकाणी वापरलेले आहे. तीन पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. पुढे जाऊया आपण. व्हॉट इज द नेम ऑफ द एलिफंट. तुम्ही जर परिच्छेद लक्षपूर्वक ऐकला असेल, वाचला असेल तर लक्षात येईल जम्बो, स्ट्रॉंग, प्लॉट आणि की. तर यामध्ये उत्तर काय आहे, जम्बो.
तर अशा प्रकारे आपण तीन प्रश्न त्याचे सोडवले, परंतु प्रॅक्टिस साठी या ठिकाणी आणखी जास्त प्रश्न पाहिजे. फाइंड द करेक्ट ग्रुप दॅट इंडिकेट्स ऑफ एलिफंट बॉडी. एलिफंटच बॉडी दाखव, जे बॉडीचं वर्णन करणारे जे शब्द आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहिजे. पहिला आहे इयर, लेग, टेल, वॉक. आता या ठिकाणी जर आपण विचार केला तर वॉक हा शब्द काही बॉडी पार्ट आपल्याला दाखवत नाही. पुढे जाऊया, ट्रंक, टस, टेल आणि इयर, तर हे चारही शब्द आपल्याला एलिफंटची बॉडी दाखवतात. तिसरा पाहूया आपण लॉन्ग, ट्रंक, लेग, टेल. लॉन्ग हा शब्द काय आहे, वर्णन करणार आहे, म्हणजे तो बॉडी पार्ट दाखवत नाही. आणि इथे दिले पहा ट्रंक, लेग, इयर आणि क्लॉड. क्लॉड शब्द मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला, तो चालण्याचं वर्णन करण्यासाठी वापरलेला शब्द आहे. म्हणजे ट्रंक, टच, टेल, इयर पर्याय क्रमांक दोन. आता पुढचा प्रश्न आहे पहा, ऍज लॉन्ग ट्रंक सो ऍज डॅश डॅश टेल. जसं की याचा काय अर्थ होतो प्रश्न समजून घ्या, अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात. ऍज लॉन्ग ट्रंक जसं लांब सोंड, सो ऍज डॅश डॅश टेल. टेलला वर्णन करणार शब्द परिच्छेदात कोणता आला होता, टायनी टेल, छोटी शेपटी त्याला असते, म्हणून इथे काही टायनी पर्याय क्रमांक तीन. सो नाउ वी आर गोइंग टू लर्न सेकंड पैसेज. आई विल रीड दैट पैसेज, यू कैन पे अटेंशन. मदर वेक्स मी अप अर्ली, मदर वेक्स मी अप अर्ली. ग्रैंडफादर गिव्स मी अ ग्लास ऑफ मिल्क. फादर पैक्स माय लंच बॉक्स. मदर टेक्स मी टू स्कूल. पुन्हा एकदा वाचूया आपण बारकाईने करा. एका जनरल आयडिया पहिली काय आली की मुलाला शाळेत तयार कोण कोण मदत करते आणि तो कसा शाळेत जातो, ही आयडिया आली. सो वी विल रीड दिस मेसेज केअरफुली वन्स अगेन विथ डिटेल्स. मदर वॉक्स मी, सॉरी, मदर वेक्स मी अप अर्ली. ग्रँडफादर, मदर, ग्रँडफादर गिव्ह मी अ ग्लास ऑफ मिल्क. फादर पॅक्स माय लंच बॉक्स. Mother takes me to school. We will move further. Okay. Question number one. Find the pair of opposite words from the passage. The wake, take. We can use opposite words in pair 9. Early, late. That's what I mean. Early, late. Shabda. Pack, wake, hari nahi. त्यानंतर गिव्ह आणि टेक हे दोन्ही शब्द या ठिकाणी आलेले आहे, म्हणून आपण पेयर कोणती फाइंड आउट केली, गिव्ह अँड टेक. ओके, नेक्स्ट क्वेश्चन टू. सिलेक्ट द पेयर ऑफ राइमिंग वर्ड्स फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव. या ठिकाणी पहा अल्टरनेटिव दिलेले, पहिला आहे मी, वी, गिव्ह, ग्लास, टेक, वे, पॅक. आता या ठिकाणी आपल्याला विचारलेले काय पहा, सिलेक्ट द पेअर ऑफ राइमिंग यमक जुळणारी जोडी आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे. तर यमक जुळण यमक जुळणारी जी जोडी आहे ती कोणती आहे, टेक, वेक. सो वी कॅन चूज अल्टरनेटिव्ह नंबर थ्री. क्वेश्चन नंबर थ्री. ऍज मदर father, as mother father, so as dash dash grandfather. म्हणजे या ठिकाणी मदरला फादर कशी पेयर दिली तयार, तशी ग्रँडफादरला काय जोडी तयार होईल. तर या ठिकाणी मदर, ग्रँडमदर, फादर आणि ग्रँड असे पर्याय दिलेले आहेत. या ठिकाणी आपण काय युज करायचं, ग्रँड मदर, ग्रँड मदर, ग्रँडफादर. ओके, प्रॅक्टिस एक्झरसाइज आपण या ठिकाणी पाहत आहोत. आता आपण आजच्या लेसन मध्ये पहिल्यांदा मार्गदर्शिका जी आहे तुमची कॉम्प्रिहेन्शनची, स्कॉलरशिपची मार्गदर्शिका भाग 2, यातील सुरुवातीचे काही परिच्छेद घेतलेले आहेत.
त्यानंतर आपण इथून मागे ज्या परीक्षा झाल्या त्या परीक्षांमध्ये 2017, 2018, 2019 या 3 वर्षांची उतारे पॅसेज सुद्धा प्रौढ या ठिकाणी अभ्यासाला घेणार आहोत. तत्पूर्वी आपण प्रॅक्टिस एक्झरसाइज मध्ये काय आहे पाहूया. ना या ठिकाणी आता एक पॅसेज दिला, आय विल रीड दिस पॅसेज केअरफुली. पॅसेज 1, अ मॅन, 1 मिनिट. पहिल्यांदा आपण वाचा एकदा का, प्रयत्न करा. अ मॅन हॅड अ गूज, अ मॅन हॅड अ गूज विच गेव अ गोल्डन ए एव्हरी डे. विच गेव अ गोल्डन ए एव्हरी डे बट ही वॉन्टेड all the eggs. He wanted all the eggs at one time. At one time. So, he cut the gourd open. How foolish he was. Okay? लक्षात आले ना आयडिया तुमचा की एका माणसाकडे गुज होता. गुज म्हणजे हौस. तर तो होता आणि तो काय करायचा, रोज एक सोन्याचा अंडर द्यायचा. परंतु त्या माणसाला एकाच दिवशी सगळे अंडे पाहिजे होते. तो रिपेट द गुज ओपन म्हणून त्याने तो गुज एकदम फाडला, टाकून टाकला. आणि शेवटी काय वाटते अरे हाऊ फुलिश ही वॉज, तो किती वेडा होता, किती मूर्ख होता. अशा प्रकारे आपण हा परिच्छेद पाहिला, परिच्छेदाची जनरल आयडिया घेतली, त्यानंतर तो काळजीपूर्वक पण पाहिला. आता आपण पुढे जाऊया, याच्या अंतर्गत काय प्रश्न विचारले ते समजून घेऊ. क्वेश्चन 1, अ गूज गेव अ गोल्डन एग. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. आपल्याला या ठिकाणी ऑप्शन निवडून द्यायचं. पहिला आहे पहा, समटाइम्स, एव्हरी डे, एव्हरी मंथ आणि शेवटचा आहे ओनली वन. तर या ठिकाणी गुजचं चित्र दिसते पहा आपल्याला. या ठिकाणी काय सांगितलं, गूज गेव अ गोल्डन एग. आपण वाचलं ना, लक्षात ठेवलं कधी द्यायचं तो, एव्हरी डे म्हणजे तो रोज एक अंड द्यायचा सोन्याचं. म्हणून पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊया. ऍट द एंड ऑफ द पॅसेज वी कॅन से. आता ही प्रश्नांची भाषा करण्यासाठी भरपूर प्रश्न वाचा, समजून घ्या. ऍट द एंड ऑफ द पॅसेज म्हणजे उत्तराच्या शेवटी वी कॅन से आपण काय म्हणू शकतो, द मॅन ऑज फुलिश अँड. मूर्ख तर होत असतो कारण त्याने काय केलं, त्याला पाहिजे होतं एकाच दिवशी सर्व अंडी सोन्याच्या अंडी एकाच दिवशी, म्हणून त्याने काय केलं, तो काढून टाकला तो माणूस. म्हणून आपण त्याला काय म्हणू शकतो, तो हॅपी होता का, आनंदी होता का, तो स्लीपी होता का, झोपाळू होता का, ग्रीडी आणि काइंड. तर हे सगळे वर्णन करणारे शब्द ऍब्जेक्टिव्ह आपण पाहिलेले आहेत. यातला ग्रीडी हा जो शब्द आहे ना, तर याचा अर्थ काय होतो, लोभी. त्याला खूप एकाच दिवशी सगळी सोन्याची अंडी पाहिजे म्हणून त्याला आपण काय म्हणू शकतो, द मॅन ऑज फुलिश अँड ग्रीडी. ओके, तर अशा प्रकारे त्याच उत्तर आपण निवडायचं आहे. आता पुढे जाऊया आपण क्वेश्चन 3. फाइंड द अपोजिट वर्ड ऑफ क्लेवर. क्लेवर म्हणजे हुशार. क्लेवर म्हणजे हुशार, सर्वांना माहित आहे. त्याचा अपोजिट वर्ड ओळखायचं. या ठिकाणी सर्व पर्याय आपण लक्षात घेऊ. पुलिस म्हणजे मूर्ख, सेल्फिश म्हणजे स्वार्थी, विश म्हणजे इच्छा, निमोद म्हणजे हा. तर क्लेवरचा अपोजिट वर्ड आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, तो काय पुलिस. ओके, पर्याय क्रमांक 1. ओके, नाउ नेक्स्ट. हा, प्रीवियस इयर क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. तर पहा मित्रांनो, मी अगोदर सांगितलं की प्रोज म्हणजे काय असतं, पहिल्यांदा लक्षात घ्या. आपण प्रिव्हियस इयरचे प्रश्न आपण पाहणार आहोतच, परंतु लक्षात घ्या की कॉम्प्रिहेन्शन या घटकाचा विचार करता तुम्हाला जास्तीत जास्त परिच्छेद वाचनाचा सराव गरजेचा आहे. जेवढे परिच्छेद ज्या ठिकाणी तुमच्या पाठ्यपुस्तकांमध्ये किंवा तुमचं कॉम्प्रिहेन्शन, तुमचं जे मार्गदर्शिका आहे, इथून मागच्या जेवढ्या प्रश्नपत्रिका आहेत, तेवढे प्रोज तुम्ही गोळा करा.
आणि सर्व प्रोज गोळा केल्यानंतर काय करा, त्या प्रोज अंतर्गत जे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत तीन प्रश्न ते तुम्ही काय करा, सोडवण्याचा प्रयत्न करा. आता हे प्रोज गोळा करताना काय काय होतो फायदा, पहिल्यांदा तुमचं कॉन्सन्ट्रेशन होतं बरोबर का, तुमचं त्याच्यावर पटकन केअरफुली तुम्हाला त्याची जनरल आयडिया कळायला सुरुवात होते, त्याच्यामध्ये जो कंटेंट दिलाय जो आशय दिलाय त्याची सवय लागते, आणि दुसरी गोष्ट इंग्रजी वाचन इम्प्रूव. शिवाय त्या प्रोज मध्ये जर एखादा तुम्हाला न समजणारा कठीण शब्द असेल तर तो कठीण शब्द तुम्ही काय करा, डिक्शनरी मध्ये जाऊन त्याचा अर्थ शोधून घेणार, म्हणजे तुमची शब्द संपत्तीमध्ये वाढ होणार आहे. म्हणून प्रोज हे अत्यंत महत्वाचं घटक आहे. प्रोज वाचनाचा आणखी एक फायदा काय होतो, तुम्हाला परकीय भाषा जी आहे इंग्रजी, तर त्या इंग्रजी मधलं कंटेंट किंवा इंग्रजी मधले जे प्रोज आहे पॅसेजेस आहेत ते वाचनाची आवड निर्माण होते. म्हणून मित्रांनो काय करा, हे फक्त परीक्षेपुरता विचार करू नका की मला प्रोज स्टडी करायचा आणि मला 3 मार्क 6 मार्क्स मिळवायचे, 3 प्रश्न विचारायचे, विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायची, एवढ्या पुरतं मर्यादित न राहता आपल्याला इंग्रजी भाषेतलं जे साहित्य आहे, इंग्रजी भाषेमध्ये आता तुम्ही 7व्या 8व्या गेलात की तुम्हाला कळेल इंग्रजी भाषा कशी बदलत जाते, मग त्या भाषेतले काही जे काही उतारे आहेत त्या भाषेतलं जे महत्वाचं कंटेंट आहे ते वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी आपल्याला प्रोज अभ्यासायची आहे. आणि ही एक संधी आहे तुमच्यासाठी इंग्रजी वाचन सुधारण्याची, इंग्रजी वाचन आकलनासह वाचन करण्याची, समजून घेता घेता वाचन करण्याची जी सवय आहे ती तुमच्यामध्ये डेव्हलप होणार आहे. आता आपण या ठिकाणी प्रिव्हियस म्हणजे मागच्या वर्षाचे काही पॅसेजेस आणि त्यांच्या खाली विचारलेले प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण 2017 उतारा या ठिकाणी पाहणार आहोत. 2017 साली जी स्कॉलरशिप परीक्षा झाली त्यामध्ये विचारलेला हा उतारा आहे. आता मी या ठिकाणी काय करतो या उताराचं वाचन करतो, सर्वांनी लक्ष द्यायचे पहा. विद्यावर्धिनी हायस्कूल गॉट द स्पोर्ट्स चॅम्पियनशिप धिस इयर. द स्टुडंट वेअर द टॉपर इन खो खो, क्रिकेट, ॲथलेटिक्स अँड फुटबॉल. दे ऑल्सो लिफ्टेड द स्विमिंग ट्रॉफी. सिटी हायस्कूल वेअर रनर अप. दे लॉस्ट द चॅम्पियनशिप बाय 2 मार्क्स. आता जनरल आयडिया काय आहे, या ठिकाणी शाळेचं वर्णन केलेलं आहे. विद्यावर्धिनी नावाचं एक हायस्कूल आहे आणि आणखी एका शाळेचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. आता या ठिकाणी काय केलं, शाळेमध्ये जे काही खेळ घेतले जातात त्या खेळांचा वर्णन केलेलं आहे. त्या खेळांमध्ये कोणत्या कोणत्या शाळेने विजय प्राप्त केलेला आहे याचं वर्णन या ठिकाणी सांगायला येतं. परत एकदा आपण वाचूया. विद्यावर्धिनी हायस्कूल गॉट द स्पोर्ट्स चॅम्पियनशिप धिस इयर. म्हणजे जी काही शाळांच्यामध्ये स्पर्धा झाली त्यामध्ये चॅम्पियनशिप कोणाला मिळाली, विद्यावर्धिनी हायस्कूलला मिळाली या वर्षी. द स्टुडंट वेअर द टॉपर्स इन, आता कशा कशामध्ये यश मिळवलं ते या ठिकाणी पहा. स्टुडंट वेअर टॉपर इन खो खो, क्रिकेट, ॲथलेटिक्स. आता या ठिकाणी 1 2 3 1 2 3 हा 3 झाले पहा, खो खो, क्रिकेट आणि ॲथलेटिक्स अँड फुटबॉल. 4 खेळांमध्ये ते टॉपर्स आहेत. दे ऑल्सो गिफ्टेड द स्विमिंग ट्रॉफी. आणखी त्यांनी काय घेतलेलं आहे, स्विमिंग मध्ये ट्रॉफी जिंकली, म्हणजे स्विमिंग या खेळाचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख झाला. 1 2 3 आणि 4 आणि 5 पाच खेळण्याचं त्यांनी उल्लेख घेतलेला आहे. का सिटी हायस्कूल वेअर रनर अप, दे लॉस्ट द चॅम्पियनशिप बाय 2 मार्क्स. फक्त 2 गुणांनी ते काय केलेले, दुसऱ्या नंबरवर त्या ठिकाणी राहिलेले आहे. आता आपण या अंतर्गत विचारलेले प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न विचारलाय, हाऊ मेनी स्पोर्ट्स आर मेन्शन इन द अबाउट पॅसेज. आपल्याला जसं सांगितलं की प्रोज वाचन करत असताना पहिल्यांदा प्रोज मधून कसं वाचायचं की सामान्य आयडिया, त्याची जनरल आयडिया काय आहे, पटकन झरकन वाचून घेतलाय. त्यानंतर मात्र वाचताना त्याचे डिटेल्स आपल्याला पाहिजे होते,
तसे डिटेल्स व्हायचे की जेणेकरून तुम्हाला प्रश्नांची उत्तरं शोधायला मदत होते. तर या ठिकाणी हाऊ मेनी स्पोर्ट्स आर मेन्शन, किती खेळांचा उल्लेख त्या ठिकाणी केलाय असा प्रश्न विचारलाय. तर त्या ठिकाणी आपण पाहिले फाईव्ह पाच खेळांचा त्या ठिकाणी उल्लेख झालेला आहे. या ठिकाणी खो खो, क्रिकेट दोन, ॲथलेटिक्स तीन, अँड फुटबॉल चार, आणि स्विमिंग पाच, असे पाच खेळ त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आता पुढे पहा क्वेश्चन टू. फाइंड द अपोजिट वर्ड फॉर लॉस. लॉस म्हणजे काय? दोन मार्कांनी ती दुसरी जी शाळा होती तर ती दोन मार्कांनी हरलेली आहे, मागे पडलेली आहे. म्हणजे लॉसच्या विरुद्ध काय होईल? वन. आपण क्रिकेट मॅच जे टीव्हीवर पाहतो त्यामध्ये हा वन हा शब्द वापरलेला असतो. लॉसचा अपोजिट काय आहे? वन. त्यानंतर ज्या अपोजिट प्लेअर आहेत सर्व तुम्ही काय करायचे आहे? रिमाइंड करायचे आहे, पाठ करून घ्यायचे. या ठिकाणी क्वेश्चन थ्री आहे बाब फ्रेंडशिप चॅम्पियनशिप. चॅम्पियनशिप साठी काय वापरायचं शब्द या ठिकाणी विचारले. आपण या ठिकाणी पर्याय पहा स्थिती, क्रिकेट, वर्धिनी आणि चॅम्पियन. चॅम्पियन पासून चॅम्पियनशिप हे नाव काय होते पहा. आता पुढे जाऊया आपण. 2017चा क्लोज आपण पाहिला. आता आपण 2018चा जो क्लोज आहे तो 2018चा क्लोज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला, तुम्हाला वाचता येत असेल, सर्वांनी क्लिअर दिसत असेल तर सर्वांनी वाचायला हरकत नाही. पहापर्यंत मी पहिल्यांदा वाचतो बघा. The horse is a common-tailed animal. After the cow, buffalo, and the goat, it is the most useful animal. A horse is used for riding in hunting. It draws our car. It is very faithful. General idea काय आहे? काय कशाविषयी सांगितलं पाय याच्यामध्ये? हॉर्स विषयी सांगितलेली माहिती. मग हॉर्सचा वापर, हॉर्सचा उपयोग कशासाठी होतो सामान्यपणे ही माहिती दिलेली आहे. हे झालं पहिलं रीडिंग. दुसऱ्या रीडिंग मध्ये आपण जरा थोडस डिटेल्स पाहूया. तर पहा, द हॉर्स इज अ कॉमन टेम एनिमल, एक सामान्य पाळीव प्राणी आहे. आफ्टर द काऊ, बफेलो अँड द गोट. काऊ गाय, म्हैस आणि शेळी होतात. इट इज द मोस्ट युजफुल. या तीन प्राण्यांच्या नंतर काय आहे? घोडा हा अत्यंत महत्वाचा प्राणी आहे. अ हॉर्स इज यूज फॉर रायडिंग. तो कशासाठी वापरला जातो? रायडिंग साठी, म्हणजे स्वारी. आपण जे रायडिंग करणं म्हणतो स्वारामध्ये, तर त्यासाठी तो वापरला जातो. इन हंटिंग, आणि जेव्हा शिकारीला जायच्या पूर्वीचे राजे हो, त्या शिकारीला जाताना सुद्धा ते काय करायचे? घोड्यावर बसून जायचे. इट ड्रॉज अवर कार, आपल्या ज्या गाड्या असतात गाडी ओढण्यासाठी तांगा, ते ओढण्यासाठी सुद्धा आपण घोड्याचा वापर करतो. इट इज व्हेरी फेथफुल. तो एक अतिशय विश्वासार्ह प्राणी आहे. आपल्याला माहिती चेतक नावाचा घोडा होता, कोणाचा? पहा बरं, आठवते का चेतक नावाचा घोडा कोणाचा होता? इतिहासामध्ये शिकलात का तुम्ही? हा, तुम्ही आठवा आणि नंतर मला विचार करून सांगा चेतक घोडा कोणाचा होता, कशासाठी प्रसिद्ध होता. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. आता त्याचे प्रश्न पाहूया आपण, त्या उत्तरावर काय प्रश्न विचारले. या ठिकाणी घोड्याचा अतिशय सुंदर चित्र पाहायला मिळतो. चला प्रश्न पाहूया. यू लाईक युअर करेक्ट ऑप्शन. द हॉर्स इज मोस्ट डॅशलेस एनिमल. Useless, harmful, careless, useful. तर पहिले आपण शब्दांच्या अर्थ लक्षात घ्या. युजलेस म्हणजे निरुपयोगी, हार्मफुल म्हणजे त्रासदायक, केअरलेस म्हणजे निष्काळजी, आणि युजफुल म्हणजे उपयोगी. तर आपण एकंदरीत तो जो क्लोज पाहिला, उतारा पाहिला, त्याच्यातून लक्षात येते की द हॉर्स इज मोस्ट युजफुल ॲनिमल. कसा आहे तो? अत्यंत उपयुक्त प्राणी आहे. पुढे जाऊन क्वेश्चन टू काय पाहू.
Let us require question 2. Choose the animal which is not mentioned in the given passage. आता आपण 12 डायनिंग पॅसेज वाचलेला. पहिल्यांदा आपण जनरल आयडिया साठी क्लोज वाचला. दुसऱ्यांदा आपण थोडस डिटेल्स पाहिलं. त्याच्यामध्ये लक्षात येतं की काही पानांचा उल्लेख होता. त्यामुळे इथे सांगितलं की चूज द अॅनिमल विच इज नॉट मेन्शन, त्या क्लोज मध्ये ज्या प्राण्यांचा उल्लेख झालेला नाही असा प्राणी आपल्याला पर्यायातून निवडायचा आहे. काऊ, बुला, बफे, नमूद आणि गोट. तर आपण पाहिले काऊचा पण उल्लेख झालाय, बफेलोचा पण झालाय आणि गोटचा पण झालाय, परंतु बुलकचा त्या ठिकाणी उल्लेख झालेला नाही. म्हणून आपण अल्टरनेटिव्ह टू काय करत आहोत, सिलेक्ट करत आहोत. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आपल्याला करेक्ट अल्टरनेटिव्ह त्या ठिकाणी विचारलेलं आहे. Is not used for. A horse is not used for. पहिल्यांदा आहे रायडिंग, ड्रॉइंग कार, नथिंग आणि हंटिंग. आता आपण काय करू, थोडस मागे जाऊ, पुन्हा एकदा पाहू. घोड्याचा उपयोग कशासाठी होत नाही असं त्यांनी विचारलं. आपण क्लोज मध्ये जाऊया पुन्हा एकदा. The horse is a common tame animal. ठिकाणी पहा, घोड्याचा उपयोग सांगितलाय. A horse is used for riding. ओके, पहिला. त्यानंतर इन हंटिंग, म्हणजे पहिल्यांदा त्याचा घोडा मला स्वारी करण्यासाठी होतो, नंतर शिकारीसाठी होतो आणि नंतर उपयोग केला आहे. हा ड्रॉज अवर कार, तो काय करतो आपला गाड्या ओढतो. अशा प्रकारे तीन वापर घोड्याचे जे आहेत, तीन उपयोग त्या ठिकाणी दिलेले आहेत. मग त्याचा उपयोग कशासाठी होत नाही आपण ते पाहणार आहोत. प्रश्न पाहूया आपण. हा तर सिलेक्ट करेक्ट अल्टरनेटिव्ह. अ हॉर्स इज नॉट यूज्ड फॉर, तो घोडा कशासाठी वापरला जात नाही, तर रायडिंगसाठी वापरला जातो. रायडिंगसाठी तो वापरला जातो. त्यानंतर ड्रॉइंग कार, म्हणजे आपल्या गाड्या ओढण्यासाठी तो वापरला जातो. उपयोग आहे गंटिंग, हे काही उपयोग नाही. आणि हंटिंग, हंटिंगसाठी सुद्धा घोड्याचा वापर होतो. म्हणजेच आपल्या लक्षात येते या ठिकाणी रायडिंग, ड्रॉइंग कार आणि हंटिंग या तिन्ही कामांसाठी आपल्याला घोड्याचा उपयोग होतो. तर पर्याय क्रमांक काही तीन, इट इज नॉट यूज फॉर नथिंग. आपण पुढे जाऊया. आता हा 2019 चा या ठिकाणी आपल्याला उत्तर आलेला आहे. आता तुमच्याजवळ वही असेल तर वहीवर लिहिलं तरी चालेल का, किंवा लक्ष द्या इकडे समजा वाचनाकडे. पोसिडॉन वॉज द ग्रीक गॉड ऑफ द सी. या ठिकाणी थोडेसे नवीन शब्द आहेत, उत्तर आपण नवीन आहे, परीक्षेत नवीन आहे, गडबडून जायचं नाही, वाचन चालू ठेवायचे, आयडिया येऊन जाते आपल्याला. ही कॅरी ट्रायडन विच ऑफ द सिम्बॉल ऑफ हिज पॉवर. ही स्प्लिट माउंटन विथ हिज ट्रायडन अँड रोल द ब्रोकन पार्ट इन टू द सी. ही हॅड अ ग्लिटर ग्लिटरिंग पॅलेस इन द डेप्थ ऑफ द एशियन सी. ओके, तर या ठिकाणी आपल्याला एक ग्रीक देवता जी आहे, पोसिडॉन वॉज द ग्रीक गॉड ऑफ द सी. ग्रीक गॉड आहे, ग्रीक नाव आहे, ग्रीक नावाचा एक देश आहे त्या ठिकाणी. त्या देशामध्ये एक ग्रीक गॉड आहे. जसं आपल्या भारतीय कल्चरमध्ये, आपल्या इंडियन कल्चरमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश
या देवदेवतांचा उल्लेख केलेला आढळतो. आपल्याकडे पण एक शंकर नावाचा देव आहे, तो शंकर आहे का नाही, महादेव म्हणतो आपण त्याच्याकडे, त्याच्या हातामध्ये त्रिशूळ आहे. तशाच प्रकारचा ग्रीक संस्कृतीमध्ये ही एक देवता आहे, ग्रीक गॉड, आणि नेम काय आहे त्याचं, पोसेडियन. ओके, तर ही कॅरीड ट्रायडंट व्हिच वॉज द सिम्बल ऑफ हिज पॉवर. त्याच्याकडे काय असायचं, ही ट्रायडंट असायचं, ट्रायडंट म्हणजे त्रिशूळ. अशा प्रकारचा अर्थ पाहता आणि त्याला खाली हात धरायला असते, एक दांडी असते, तर ते त्रिशूळ, त्याला तीन टोकं असतात पुढे. आणि मग ते पुढे काय म्हटलंय की ते जे ट्रायडंट होत ते कशाचं प्रतीक होत, इट वॉज अ सिम्बॉल ऑफ हिज पॉवर, त्या देवतेच्या शक्तीचं ते प्रतीक होत. तो काय करायचा, ही स्प्लिट माउंटन्स विथ हिज ट्रायडंट अँड रोल्ड द ब्रोकन पार्ट्स इन टू द सी. तो काय करायचा, माउंटन जे असायचे पर्वत ते स्प्लिट करायचा, आणि त्याचे जे काही मोठमोठाले जमिनीचे तुकडे व्हायचे ते काय करायचं, तो समुद्रामध्ये ढकलून द्यायचा, एवढी शक्ती त्याच्या अंगी होती. ही हॅड अ ग्लिटरिंग पॅलेस, एक चकाकणारा असा त्याच्याकडे राजवाडा होता, महाल होता, राजवाडा म्हणायचं, बेस ऑफ द एशियन सी. हा जो समुद्र आहे त्या समुद्रामध्ये तो राजवाडा होता. आता पुन्हा एकदा बारकाईने वाचतो, लक्ष द्या. ओसिओडन वॉज द ग्रीक गॉड ऑफ द सी. ही कॅरीड ट्रायडंट विच वॉज द सिम्बल ऑफ हिज पॉवर. ही स्प्लिट माउंटन विथ हिज ट्रायडंट अँड रोल्ड द ब्रोकन पार्ट्स इन टू द सी. ही हॅड अ ग्लिटरिंग पॅलेस इन द डेप्थ ऑफ द इंडियन सी. ओके, आता आपण त्याच्यावर विचारलेले प्रश्न पाहूया. म्हणजे लक्षात घ्या की नेहमीच तुमच्या टेस्ट मधले प्रोज येतील असं नाही, इतर ठिकाणचे सुद्धा प्रोज त्या ठिकाणी समाविष्ट केलेले आहे. सहा या ठिकाणी चित्र पाहायला मिळतं, एक छोट्याचे गॉड आहे, तो ग्रीक गॉड आहे, त्याच्या हातामध्ये ते ट्रायडंट दिसतोय तुम्हाला. ठीक आहे, आता प्रश्न वाचा. हु वॉज द ग्रीक गॉड ऑफ द सी. हु वॉज द ग्रीक गॉड ऑफ द सी. पहिला आहे पोसिओडन, दुसरा आहे ग्रीक, एशियन आणि पावर. तर हे जे आहेत पहिल्यांदाच उत्तर दिले पहा, पोसिओडन. तर हे त्याचं उत्तर आहे, ग्रीक शब्द जर इतक्या ठिकाणी असेल तरी काय झालं, असे शब्द मुद्दाम दिलेले असतात, कोणत्या शब्दाकडे आकर्षित व्हायचं नाही. तिथे जे पहिलं वाक्य होतं त्या वाक्यातच तुमचं उत्तर तुम्हाला मिळालं नाही, सुद्धा राहिलं नाही. परंतु हा शब्द त्या ठिकाणी तो आलेला आहे. दुसरा आहे एशियन, हे समुद्राचं नाव आहे, हे पण लक्षात घ्या. आणि पावर म्हणजे पावर एक शक्ती. परंतु या ठिकाणी प्रश्न स्पष्ट आहे, हू आर द ग्रीक गॉड ऑफ द सी, समुद्राची देवता कोणती. तर त्या ठिकाणी सर्वांनी उत्तर काय लिहिलंय, पोसेडन. त्यानंतर आपण पुढे वळूया. क्वेश्चन नंबर टू, या ठिकाणी पहा, व्हॉट डीड पोसिडियन कॅरी, तो काय कॅरी करायचं, त्याच्या हातामध्ये काय असेल. चित्र आहे आणि वेगळ्या ठिकाणी या चित्रामध्ये पण पुन्हा त्या व्यक्तीच्या हातामध्ये शस्त्र दिसतंय तुम्हाला. ठीक आहे, तर तो त्याच्या हातामध्ये काय कॅरी करायचा, या ठिकाणी पहा. दिलेले पर्याय, पहिला पर्याय दिला आहे पॅलेस, राजवाडा नाही. त्यानंतर ट्रायडंट, ट्रायडंट म्हणजे त्रिशूळ. आपल्याकडे आता शंकर महादेवाचं त्यांच्या हातामध्ये असं दाखवले जातं त्रिशूळ. ठीक आहे, त्यानंतर ते म्हणजे खोली आणि सी म्हणजे समुद्र. तर तो हातामध्ये काय कॅरी करायचं, ते दिवसा ट्रायडंट त्रिशूळ म्हणजे पर्याय क्रमांक दोन असं त्याचं उत्तर आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न पाहूया आपण. द ट्रायडंट वॉज द सिम्बॉल ऑफ, कशाचं होतं, स्पष्ट वाक्य होतं का, द ट्रायडंट वॉज द सिम्बॉल ऑफ
पहिला आणि पर्यायी राजांनी आयडिया कल्पनेचं प्रतीक होत होता देश होळीचं प्रतीक मनी पैशाचं आणि चौथा पर्याय दिला पावर तर आपल्याला त्या पॅसेज मध्ये जी लाईन दिलेली होती द ट्रायबल वॉज द सिम्बल ऑफ पावर सो वी कॅन चूज दिस आन्सर अल्टरनेटिव्ह नंबर फोर ओके चार नंबरचा पर्याय जो आहे तो आपण या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे आता आहे तोपर्यंत आपण काय करूया पहिल्या ज्या स्लाईड आहेत त्याच्यावर जाऊन आपण पुन्हा एकदा आपण आजच्या लेसन मध्ये जे प्रोज पाहिले तर ते प्रोजचे प्रश्न जे आहेत ते कसे सोडवायचे त्याच्याविषयी समजून घेऊया आपल्याला काय काय समजून घ्यायचं होते ते पुन्हा एकदा रिवाइज करू पहा अ कॉम्प्रिहेन्शन एक्सरसाइज कन्सिस्ट ऑफ पॅसेज कॉम्प्रिहेन्शन मध्ये तुम्हाला काय पाहिजे पॅसेज असो त्या ठिकाणी दिलेला ती एक साधारण 30 शब्दांचा क्वेश्चन आर सेट टू टेस्ट हे प्रश्न कशासाठी असतात ते लक्षात घ्या क्वेश्चन आर सेट टू टेस्ट द स्टुडंट एबिलिटी तुमची जी क्षमता आहे कशाची टू अंडरस्टँड द कंटेंट आशय समजून घेण्याची तुमची क्षमता इन्फॉर्मेशन अँड मिनिंग ऑफ द गिव्हन टेक्स्ट तुम्हाला दिलेला जो परिच्छेद आहे त्याचा जो अर्थ आहे तो अर्थ समजून घेण्याची क्षमता तसेच त्या परिच्छेदातून दिलेली जी माहिती आहे ती माहिती तुम्ही किती पटकन किती कमीत कमी वेळामध्ये शोधतात हे सगळं शोधण्यासाठी हा कॉम्प्रिहेन्शनचा एक्झरसाइज तुम्हाला पूर्ण करायचा असतो या ठिकाणी काय केलेलं असतं या ठिकाणी तुम्हाला तीन घटक महत्वाचे लक्षात ठेवायचे कॉम्प्रिहेन्शन तुम्हाला जेव्हा तो पहिला क्लोज देतात त्या क्लोज मध्ये ते कशासाठी असते की त्याचा आशय म्हणजे त्याचा जनरल आयडिया आपण जो म्हणतो शकतो की ते सामान्यपणे त्यामध्ये त्या क्लोज मध्ये कशाचं वर्णन केलेलं आहे किंवा त्यातून तुम्हाला काय संदेश दिला हे जे काही विषय आहेत कंटेंट ते आपल्याला समजून घ्यायचे दुसरी गोष्ट त्यातून जी दिलेली इन्फॉर्मेशन आहे समजा एखादा आता ट्राय मगाशी पाहिलेला आपण जो ग्रीक देवतेचा उतार होता त्यामध्ये आपल्याला सगळं माहिती नव्हतं त्यातलं परंतु त्या उतारामधून आपल्याला माहिती दिलेली पण ती माहिती आपण कमीत कमी वेळात किती आत्मसात करतो आणि त्या दिलेल्या परिच्छेदाचा अर्थ आपण कशा प्रकारे शोधतो हे आपल्याला यासाठी या उतारामधून प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात आता पुढे जाऊया यामध्ये हिंट पुन्हा एकदा लक्षात घ्या उताराचे प्रश्न जेव्हा येतात त्यावेळी गडबड करायची नाही तो उतार वाचल्याशिवाय कोणत्याही प्रश्नाचं उत्तर अंदाजे लिहायचं नाही जेव्हा तुम्ही उतार वाचताल जेव्हा तुम्ही त्या उताराच्या जवळ जात त्या उतारात दिलेली वाक्य कारण मी तुम्हाला सांगितलंय की प्रोज हा एक भाषेचा प्रकार आहे आणि तो भाषेचा प्रकार असा आहे की प्रोज मध्ये अत्यंत सुलभ आणि पूर्णपणे स्पष्ट अशी वाक्यरचना दिलेली असते त्यामुळे प्रयोग मधले प्रश्नाची उत्तर शोधणं अत्यंत सोपं असतं आता यातल्या हिंट्स लक्षात घ्या पहिली हिंट जी दिलेली आहे रीड द गिव्हन पॅसेज केअरफुली पहिल्यांदा आपल्याला काय करायचं तो जो पॅसेज दिलेला आहे तो आपल्याला अत्यंत काळजीपूर्वक वाचायचा असतो अत्यंत काळजीपूर्वक रीड द पॅसेज गिव्हन पॅसेज केअरफुली काळजीपूर्वक वाचायचा दुसरी गोष्ट आपल्याला काय करायची रीड इट क्विकली टू गेट द जनरल आयडिया असा सरकारी एका दृष्टिक्षेपामध्ये थोडक्यात वाचण्याची सवय लावून द्या की तो दिलेला परिच्छेद हा सामान्यपणे आयडिया त्याची काय दिलेली आहे कशाविषयी माहिती दिली आपण हॉर्सचा एक पाहिला पहा पॅसेज त्यामध्ये वाचलं की लक्षात येते की या ठिकाणी हॉर्स विषयी माहिती दिली एक आपण हत्तीचा पाहिला एलिफंटचा त्या ठिकाणी सुद्धा तो पॅसेज जेव्हा आपण त्याच्यावर नजर फिरवतो
लगेच लक्षात येतं की त्या ठिकाणी एलिफंट विषयी माहिती दिलेली आहे. म्हणजे त्यामुळे काय होतं, आपल्याला विषयाचं जे केंद्र आहे किंवा विषय आपल्या प्रोजचा जो विषय आहे तो समजण्यास आपल्याला मदत होते. तिसरा मुद्दा दिला रीड अगेन, रीड अगेन अ लिटिल स्लोली ॲज टू नो द डिटेल्स. तर आपल्याला आता एकदा पहिल्यांदा आपण वाचला त्यामध्ये जनरल आयडिया येऊन गेली आपल्याला त्या परिच्छेदाची की यामध्ये या प्रोज मध्ये कोणता विषय दिला. परंतु दुसरा एक मुद्दा लक्षात घ्यायचा की ते वाचन झाल्यानंतर थोडस स्लोली आपण वाचायचं. स्लोली का वाचायचं पहा, तर टू नो द डिटेल्स. जसं की आपण आपण पाहिलं घोड्याचा किंवा हत्तीचा उतारा वाचल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येतं की यामध्ये घोड्याची माहिती दिली, यामध्ये हत्तीची माहिती दिली. परंतु जेव्हा आपण डिटेल्स किंवा स्लोली आपण तो जो वाचतो ना प्रोज सावकाश, तो वाचल्यानंतर आपल्याला त्यातले डिटेल्स समजतात. मग घोड्याचा वापर कशासाठी होतो किंवा त्या उतारामध्ये इतर कोणत्या प्राण्यांचा उल्लेख झालेला आहे किंवा घोडा कोणत्या कोणत्या कामासाठी वापरला जाते, हे जे डिटेल्स आहेत हे कधी लक्षात येतात, जेव्हा आपण तो दिलेला प्रोज आपण स्लोली वाचतो त्याच वेळेस आपल्या या गोष्टी लक्षात येतात. रीड अगेन अ लिटिल स्लोली ॲज टू नो द डिटेल्स. आता पुढे पुढचे तीन हिंट सांगी लक्षात घ्या. स्टडी द क्वेश्चन थोरोली. आता क्वेश्चन लगेच एकदा वाचलाय आणि लगेच तुम्ही त्याचं उत्तर नोंदवलं असं नाही करायचं. ते प्रश्न तुम्ही काय करा, तीनही प्रश्न जे असतात ते संपूर्णपणे एकदा नजरे खालून घाला, त्या प्रश्नांच्या संदर्भाने थोडस विचार केला की आपल्याला उत्तर शोधायला त्याची मदत होते. म्हणून सांगितले की स्टडी द क्वेश्चन थोरोली, समग्रपणे एकत्रितपणे सगळे क्वेश्चन काय करायचा लक्षात घ्यावा. थोरोली म्हणजे एकत्रितपणे तिन्ही प्रश्नांचे जेव्हा तुम्ही एका मागे एक वाचन कराल त्यावेळेस तुम्हाला उत्तर शोधायला त्याची मदत होईल. त्यानंतर आहे फाइंड आउट द करेक्ट आन्सर. आणि मग तुम्हाला जी उत्तराचे पर्याय दिलेत, जे चार पर्याय असतात, ती चारही उत्तरं कधी तुम्हाला सांगितलं की कधी कधी बरोबर वाटतात सगळीच उत्तरं त्या ठिकाणी, किंवा दोन उत्तरं बरोबर वाटतात, तर अशा वेळेस जरी दोन उत्तरं बरोबर असतील तरी त्यातलं करेक्ट ऑप्शन कोणतं आहे, अचूक उत्तर कोणतं आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. सो फाइंड आउट द करेक्ट आन्सर आणि मग सिलेक्ट करेक्ट ऑप्शन. उत्तर शोधलं परंतु उत्तर शोधल्यानंतर लगेच कलर करायचं नाही, कारण त्या उत्तराचा पर्याय कोणता आहे, दिलेलं उत्तर कोणत्या पर्यायाला आहे, एक नंबरला आहे का दोन नंबरला आहे का तीन नंबरला आहे ते फाइंड आउट करा. आणि मग तोच पर्याय तिथे करेक्ट आन्सरचाच पर्याय तुम्ही काय करायचा आहे, तो गोल रंगवायचा आहे, तर तुमचं ते उत्तर अगदी बरोबर येणार आहे. तर आजच्या या सेशन मध्ये आपण पाहिलं की आपण या सेशन मध्ये आज कॉम्प्रिहेन्शन पाहिलं, या ठिकाणी वेगवेगळे पॅसेज आपण सरावासाठी घेतले होते, मार्गदर्शिकेमधले बरेचसे पॅसेज आपण त्या ठिकाणी घेतले, आणि शिवाय 2017, 2018 आणि 2019 या साली आलेले जे क्वेश्चन होते, जे पॅसेज होते, जे प्रोज होते, ते आपण घेतलेले आहेत. मित्रांनो, सर्वांना एकच सांगणं आहे की प्रोजचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे. वेगवेगळे जे घटक आहेत स्कॉलरशिपसाठी, ज्या ज्या वेगवेगळ्या पुस्तिका आहेत, मार्गदर्शक आहेत, गाईड्स आहेत, त्या सगळ्या तुम्ही काय करा, प्रोजला एक स्वतंत्र वही करा आणि त्यामध्ये तो प्रोज हा घटक लिहून काढा. म्हणजे काय होईल, तुमची भाषा पण सुधारेल आणि प्रोजचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला प्रश्नांची धरती कळेल की प्रश्न कशा प्रकारे विचारला जातो. तो फॉर जॉईनिंग टुडे सेशन आय एम व्हेरी थँकफुल टू ऑल ऑफ यू. आय होप यू ऑल हॅव अंडरस्टूड दिस युनिट कॉम्प्रिहेन्शन व्हेरी वेल. If you have any doubt in your mind, you can comment or you can ask your doubts to your teacher also. He will guide you to solve the questions about that proof. It is not very difficult. It is very easy.
But to solve the questions regarding to that approach, one thing is important. First of all, you have to read that approach very generally to get the general idea of that approach. And after that, you have to read that approach very slowly to get the details from that approach, okay? After these two steps, you can achieve the answers of three questions and you will get 6 marks related to that approach, okay? So once again, I'm very thankful to all of you for joining today's session. Thank you all of you. Bye.